Thank you.
प्रत्यक्ष पाहिलेलं आहे ते फक्त आता मोठेपणी लिहावं वाटलं म्हणून कवितेत आलं. जमायाच्या आया बाया गोळ्या बांबड्या असतात, जमायाच्या आया बाया साऱ्या पडायाच्या बाया. कुणी वाजवितो ढोलक, कुणी लागे गुण गाया. जसा वाजू लागे ढोलक तसा त्याला येईल आलं. उजळून या गुलालो बायाचा तो झालेला आलं. गाराणी गावाची ऐकत मागे सारखा थोडं चेहऱ्यावर लाईट उद्या. गाराणी गावाची ऐकत आजा नाचत राहायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आजाला भयाचा. कधी पडेल पाऊस कस होईल पिक पाणी, कधी पडेल पाऊस कस होईल पिक पाणी सांगे सगळं सगळा कधी भविष्याची वाणी. हातामध्ये वेत काठी लागे कुणाच्याही पाठी आणि अशी घालून करणी काढली म्हणायचा. अशी घालून झोपाची करणी काढली म्हणायचा आणि देव अंगाचा आल्यावर गाव आजाला भ्यायचा. झोपाटी काढली तरी कुणी तक्रार करत नव्हतो, करणी काढली बाबा. होता म्हणे देव ऋषी, होता म्हणे देव ऋषी लई इच्छा त्याच्यापाशी. लोकांना लावून भंडारा जमावा याचा धनराशी. देऊन अंगाला दुपारा रोग बरे करायचे पण स्वतः आजारी पडल्यावर दवाखान्यात जायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आजाला भ्यायचा. वार देवाचं गेल्यावर आजा थोडीशी घ्यायचा, वार देवाचं गेल्यावर आजा थोडीशी घ्यायचा. कोंबड नवसाचं कापून आजीला शिजवाया द्यायचा. आजी म्हणायची त्याला अहो किती फास वाढलं लोका. गबज गभावाने म्हणत तिला ठेवून द्यायचा. माझ्या बापाच्या बापाच्या देव अंगात द्यायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आजाला द्यायचा. एकदा पडला आजारी, एकदा पडला आजारी गुण कशाचा येईना, वेदना सहन होईना आणि देव अंगात येईना. दवा म्हणून दारूच पाण्यास आलं की प्यायचा, अन्नाच्या दारूची चढल्यावर शिव्या देवाला द्यायचा आणि वारा देवाचा आल्यावर गावाजाला द्यायचा. दुखणं वाढतच गेलं, दुखणं वाढतच गेलं गेला त्याच म्हणून मग पाहत वळून दसरा गेलं या जडून. प्रश्न एकच मजला सातावी राहून राहून होता कोण जातो देव आजाच्या अंगात यायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आजाला द्यायचा. माझा बाप सांगे मला, माझा बाप सांगे मला कसला देव कसलं काय अंगारा देवाला दुपारा यातलं काय बी खरं नाही. पोट नाटसार बाप पोटासाठी करायचा, देव अंगात यायचा आजा नाटक करायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आजाला द्यायचा. आजा बसायच्या जागी होती दगडाची शिला, आजा बसायच्या जागी होती दगडाची शिला. शेजूर पासून लोकांनी तिचा पण देव केला. आजा पावत नवसाला असं लोकच म्हणतात. नवस्करण या आजाला दर वर्षाला येतात. आजा श्रद्धेच्या श्रद्धेत गाव असाच राहायचा आणि माझ्या बापाच्या बापाच्या देव अंगात यायचा, माझ्या बापाच्या बापाच्या जीवांना दिल्याचा. धन्यवाद. अच्छा बाप माता सत्ता रात बुलेट गाडी मळा मामाचा सदा हरित आहे दूर डोंगर दरीत. मामा शिकला जरी तरी शेती करी लखा लाखाचा उत्पन्न काढी. उभी दारात बुलेट गाडी, उभी दारात बुलेट गाडी. आजी आजी उभी दारात बुलेट गाडी, उभी दारात
तो दोनों सांगतो की ती समजूत्या त्रास विधरला होता ती समजूत्या त्रास विधरला होता नको तिथं त्यानेही मारली होतीला नको तिथं त्यानेही मारली होतीला. मित्रांनो या सुंदर वातावरणात असं एक प्रेमाला सांगड घालणार हे वेगळ्या पद्धतीचं काव्य रचना मी आपल्या समोर मांडतोय की प्रीतीचा फुलोरा फुलतो प्रीतीचा फुलोरा फुलतो प्रेमालाही सुगंध तुटतो मनात उठला तरंग सार काय होत बेधुंद मनात उठला तरंग सार काय होत बेधुंद ही बेधुंद नशा मनाची बेचैनी नयनाची बेहोशी ही बेधुंद नशा मनाची मनाची बेचैनी नयनाची बेहोशी तीच ती रात्र प्रीतीची आणि प्रेमात पडण्याची नसतो कुठे किनारा या कळकळत्या प्रवाहाला नसतो कुठे किनारा या कळकळत्या प्रवाहाला नसतात बंधने समाजाची फक्त आतुर होता भावना प्रेमात पडण्यासाठी ती आतुरता ती जवळी हवी हवीशी वाटणारी ती आतुरता ती जवळी हवी हवीशी वाटणारी अथांग सागरात तुटणाऱ्या लाटांच्या प्रवाहात वाळूत बनवलेली ती गर्दी त्या वलयांकित प्रेमळ पुन्हा क्षणात येऊन शिल्लक राहतात मोजक्या दगडा भावना प्रधान होऊन लपलेल्या त्या पावी पुन्हा अबोल निर्जीव होऊन बसणाऱ्या अबोल निर्जीव होऊन बसणाऱ्या प्रेमाचा वारसा जपणाऱ्या प्रेमात गुरफटणाऱ्या या प्रेमळ कोणांची हीच तर आहे प्रेमळ आपण या प्रेमळ कोणांची हीच तर आहे फक्त प्रेम आपण. धन्यवाद. तुझ्या पायी माझे हरपले भार एका एका शब्दासाठी गुंडाळलेला तुझे गीत गाण्यासाठी किती पळा देत पाहिजे आधी पाऊल वाटत म्हणजे चालू करून कार्यक्रम करायला की तुझे गीत गाण्यासाठी किती पळा देत पाय तू माझ्या जीवनात जशी दुधावरची साय तुझ्या वेळा पायी गेले व्यवहाराला तडे प्रत्येक कवीचा असंच असतं बऱ्याचदा की तुझ्या वेळा पायी गेले व्यवहाराला तडे पण तुझ्यामुळेच पायाखाली प्राजक्ताचे सडे तुझ्या वेळा पायी गेले व्यवहाराला कडे पण तुझ्यामुळेच पायाखाली प्राजक्ताचे सडे आणि शेवट वळ असे की आता शेवटची इच्छा एव सुखाचे मरण आता शेवटची इच्छा एव सुखाचे मरण आणि तुझ्या विनोरी शब्दांनी पेटावे सरण तुझ्या विनोरी शब्दांनी पेटावे सरण. ह्या दिवाळीवरची कविता पण ही दिवाळी वेगळी आहे ही दिवाळी आहे रानातली दिवाळी तर कविता अशी आहे ही मला वाटतं 2017 किशोर भाषिकाच्या पहिल्या पानावर आली होती पण कविता अशी आहे सोनसळी भुईवर पाना फुलांची रांगोळी सोनसळी भुईवर पाना फुलांची रांगोळी दान मातीचं घेऊन आली रानात दिवाळी दान मातीचं घेऊन आली रानात दिवाळी आकाशातल्या अंगणात आकाशाच्या अंगणात लक्ष तारकांचे दिवे आकाशाच्या अंगणात लक्ष तारकांचे दिवे चंद्र आकाश कंदील बोला आणि काय हवे चंद्र आकाश कंदील बोला आणि काय हवे खऱ्या दळ्यात गोकुळ गाई गुरांचे हंबर खऱ्या दळ्यात गोकुळ गाई गुरांचे हंबर आणि अंधाराला काजव्यांचे कुणी टांगले झुंबर अंधाराला काजव्यांचे कुणी टांगले झुंबर रानातल्या दिवाळीचा गाव रान वाणवळा रानातल्या दिवाळीचा गाव रान वाणवळा येई फराळ चाखण्या पाखरांचा गोतावळा येई फराळ चाखण्या पाखरांचा गोतावळा राणा वनाच्या कपारी रान मेव्याचा फराळ राणा वनाच्या कपारी रान मेव्याचा फराळ लाडू करंजा कशाला गोड बोर सीताफळ लाडू करंजा कशाला गोड बोर सीताफळ आणि शेवटच्या ओळी नको अप्रूप माणसा तुझी हंगामी सुखळी वर्षातून एकदा असत की नको अप्रूप माणसा तुझी हंगामी सुकाळी ये शिवारात जरा रोज रानात दिवाळी ये शिवारात जरा रोज रानात दिवाळी. मी माझ्या एकांताशी बोलतो बरेच काही मुठीत आले थोडे आणि निष्ठून गेले काही जे निष्ठून गेले त्याची मी नोंदही केली नाही जे निष्ठून गेले त्याची मी नोंदही केली नाही पण घाव दिवाळी झाले ते शिकून गेले काही मी माझ्या एकांताशी बोलतो बरेच काही.
सांगितली त्यांनी जेव्हा माणुसकीची गाथा सांगितली त्यांनी जेव्हा माणुसकीची गाथा नखे रोवली तेव्हा समजून आले काही मी माझ्या एकांताशी बोलतो बरेच काही ओलांडून आलो मी येथे त्या अवघड वाटावर कारण मी खेळ शिवा पडला राहतो खेड्यातला वेडा माणूस आहे आणि कवितेच्या प्रेमापोटी त्या बोगद्या पगाडी मी येत असतो ओलांडून आलो मी येथे त्या अवघड वाटावळने मी कशात पाहू मागे स्वप्नांची गळती राणे अस्वस्थ मनांच्या डोळी लाटांचे गैवर गाणे उद्ध्वस्त किनाऱ्यांसाठी सळसळती पिंपळ पाने तो शक्काल उद्याचा तो प्रवास त्यांच्यासाठी आणि श्वासांची उधारी थोडी या केवळ जगण्यासाठी श्वासांची उधारी थोडी या केवळ जगण्यासाठी